नमस्कार, वॉच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आताच्या सर्वात मोठ्या बातम्या, त्या SMS ला प्रतिसाद देऊ नका, महावितरणचे नागरिकांना आवाहन। देशमुख मल्लिकांच्या मताबाबत आज निर्णय। पावसाला सुरुवात, आजपासून 2 दिवस अलर्ट। चला तर सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर वॉच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून बेल आयकॉनचे बटन दाबा। त्या SMS ला प्रतिसाद देऊ नका, महावितरणचे नागरिकांना आवाहन। मागील महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट SMS वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येत आहेत। अशा प्रकारचे कोणतेही SMS व व्हॉट्सअप मेसेज महावितरणकडून पाठवण्यात येत नाहीत, त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे। बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठवण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे। देशमुख मल्लिकांच्या मताबाबत आज निर्णय। देशमुख आणि मल्लिक यांनी केलेल्या अर्जावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर बुधवारी दिवसभर सुनावणी झाली। राज्यसभेच्या 10 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना 1 दिवसाचा जामीन मिळणार की नाही याचा निर्णय विशेष न्यायालय गुरुवारी देणार आहे। राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे, त्यामुळे त्यांनी हे मतदान केले की नाही तर ते आपल्या कर्तव्यापासून वंचित राहतील, त्यामुळे जनतेच्या मताचाही अनादर होईल, असा युक्तिवाद देशमुख मलिक यांच्यातर्फे 1 दिवसाचा जामीनाची मागणी करताना केला गेला। मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे। संध्याकाळ झाली तरी पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे। पुढील 3 ते 4 तासात या भागात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे। सततधार पावसामुळे मुंबईतील सलग भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून मिठी नदीनेही पूररेषा ओलांडल्याची माहिती मिळत आहे। तसंच मुंबई परिसरात लोकल वाहतूकही ठप्प झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला मात्र अजून 2 दिवस लागतील, असा अंदाजही मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे। धन्यवाद।